अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख यांना दिलेल्या 120 कोटींचं कर्ज आता वादात सापडलंय. तब्बल 16 उद्योजकांना डावलून रितेश जेनेलियाच्या कंपनीला 10 दिवसात एमआयडीसी भागात भूखंड आणि तब्बल 120 कोटींचं कर्ज मंजूर केल्याचा आरोप भाजप पदाधिकारी प्रदीप मोरे यांनी केलाय. 2019 पासून तब्बल 16 उद्योजक प्रतीक्षेत असतानाही त्यांना डावलून देशमुखांच्या मेसर्स देश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या 2012 मध्ये स्थापन झालेल्या कंपनीला कर्ज आणि भूखंड देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. देशमुख आणि त्यांच्या पत्नी जेनेलिया देशमुख यांनी दिनांक 23 मार्च 2021 रोजी स्थापन केली. त्यांच्या मागणी अर्जाआधी 2019 पासून 16 लोकांचे प्रस्ताव भूखंड मागणीचे प्रस्ताव एमआरडीसीकडे प्रलंबित होते. पण त्या 16 लोकांना बायपास करून त्या 16 लोकांच्या प्रस्तावाचा जराही विचार न करता केवळ त्यांचे बंधू त्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये कॅबिनेट मंत्री असल्यामुळं त्यांना 10 दिवसामध्ये हा भूखंड वाटप करण्यात आला. हा आमचा आक्षेप आहे. या वाटप प्रकरणामध्ये निश्चितच त्यांच्या मंत्रिपदाचा गैरवापर त्याच्या प्रभावाचा गैरवापर झाला आहे. हा आमचा आक्षेप आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे